या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा शहराला पाणी पुरवठा सुरळीत व नियमित करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख विष्णू कारंपुरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रियाताई बसवंती, उपजिल्हा प्रमुख संतोष केंगनाळकर, शहर संघटक अतुल भवर, विभागीय संघटक भैया धाराशुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सत्यनारायण महापूजा घालण्यात आली। सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरलंय। दररोज पाणी देण्याची क्षमता असून देखील नियोजनाअभावी 8-8 दिवसाआड पाणी सोडत नाही। याबाबत सोलापुरातील नागरिक आणि विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलनाद्वारे प्रशासनास जाबही विचारलाय, तरी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्यामुळे सोलापूरकरवासियांना होणारा त्रास कमी व्हावा आणि महानगरपालिका प्रशासनास जाग यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्यनारायण महापूजा आंदोलनात रेखाताई आडकी, स्वातीताई रुपनर, वैशाली सातपुते, स्वाती पोळ, मीनल दास, बबिता भोसले, दीपाली पवार, अर्चना आत्तराव, ज्योती चितकोटी, निरंजन बोद्दुल, सोमनाथ बंदपट्टे, सुरेश जगताप, प्रेवण पुराणिक, दीपक दळवी, लहू गायकवाड, ॲडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी, संभाजी कोंडगे, यल्लप्पा मिठ्ठा, अजय खांडेकर, बाळासाहेब पवार, धनराज जानकर, सोमनाथ शिंदे, विठ्ठल कुराटकर, गुरुनाथ कोळी, रत्नाबाई पवार, लक्ष्मी पवार, चंद्रकांत मानवी यांच्यासह शिवसैनिक बंधू भगिनी उपस्थित होते। आज सत्यनारायण महापूजा दाखवली आहे। सत्यनारायण महापूजा घालणं म्हणजे शुभशकून व्हावं अशी इच्छा आहे, परंतु या प्रशासनाला फक्त सोलापूरकर वासियांना भेटी धरण्याचा, पाणीपासून वंचित ठेवण्याचा आणि एका ठिकाणी निसर्गाचा कोप या ठिकाणी उन्हानं पावसानं आणि वाऱ्यानं येत असताना परत पाण्यासाठी सुद्धा 8-8 दिवस या ठिकाणी फिरावं लागतं आणि 8 दिवसानंतर एकदा पाणी देतं, ते सुद्धा रात्री 3 रात्री 2 दुपारी 1 कुठला एखादा कार्यक्रम जावा म्हणलं तर सुद्धा पाण्यासाठी कार्यक्रमापासून वंचित राहावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये ज्या सोलापुरामध्ये भारतीय जनता पक्षाने दररोज पाणी देतो म्हणून त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि त्या ज्या पक्षाच्या पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी एक समांतर जलवाहिनी ते पूजा केलं, परंतु ते जलवाहिनी पूजाच राहिली म्हणून ते पूजा फलित झालेलं नाही। आमच्या पूजा फलित होणार आणि जोपर्यंत या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केवळ मीटिंगला घेऊ नका, 65 लोकांना समिती नेमली, तुम्ही महिलांचं समिती नेमली, काय कुठं गेली त्या समिती, फक्त दिकावपणा चाललेला आहे आणि लोकांना टॅक्स बाबतीत अरेंजमेंट करतात, पाणीचं मीटर लावतो ट्रान्सफर करतात, कोण लोक या ठिकाणी यायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेला इशारा देतो, आता या ठिकाणी पूजन झालेलं आहे, आता तुमच्या पूजे घातल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराज। बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज महापालिका आवारामध्ये आपण श्री सत्यनारायण भगवानची पूजा केलेली आहे। पाणी हा मूलभूत प्रश्न आहे, आज दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते, असे असताना आपलं प्रशासन डोळे बंद करून बसलेलं आहे। एक दिवसाआड पाणी तर नाही, 16-18 दिवस पाणी पुरवलं जात नाही। काही ठिकाणी काही भागामध्ये गढूळ पाणी येतं, रस्त्यांच्या समस्या आहेत, गंगागाडीची सांडपाण्याची सोय नाही, त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी वारंवार निवेदनं दिलेली असून सुद्धा प्रशासन त्यावरती कुठलीही कारवाई करत नाही। तर मी आता या ठिकाणी असं आवेदन करते की लवकरात लवकर हा पाण्याचा प्रश्न संपून पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावा व बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करावं, अन्यथा तीव्र पद्धतीने आम्ही त्याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा मी देते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।